शेती विषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, मी धनंजय सानप, ॲग्रोवनच्या मार्केट बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला काही ठळक बातम्या पाहूया. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेजीत, कापूस दरात चढ उतार, मका बाजार भाव टिकून, तुरीतील तेजी कायम आणि देशातील बाजारात विक्रमी गहू दरवाढ झाल्यानंतर सरकारनं खुल्या बाजारात गहू विक्रीचा निर्णय घेतला. भारतीय अन्न महामंडळ अर्थात FCI काल पहिल्या टप्प्यात जवळपास 9 लाख टन गहू लिलावाद्वारे विकला. मग लिलावात गव्हाला काय भाव मिळाला, सरकारच्या गहू विक्रीने दर नरमतील का, पाहूयात बुलेटिनच्या शेवटी. आता पाहूयात सविस्तर बातम्या. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयाबीनचे दर तेजीत होते. सोयाबीनने आज दुपारपर्यंत $492 टप्पा गाठत चालू हंगामातील विक्रमी दराचा टप्पा गाठला होता. तर सोयाबीन $15.32 होतं. मात्र देशातील सोयाबीन दरावरील दबाव कायम होता. आजही सोयाबीन 5,000 ते 5,300 रुपयांच्या दरम्यान कायम होतं. पण आंतरराष्ट्रीय बाजारात दरवाढ कायम असल्यानं देशातील सोयाबीन दरही सुधारतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशातील बाजारात कापूस दर दबावतच आहेत. आजही कापसाला सरासरी 8,000 ते 8,500 रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरातील चढउतार सुरूच आहेत. कॉटलुक अ इंडेक्स 100.95 सेंट प्रतिपाऊंडवर होता. तर कापसाचे वायदे दुपारपर्यंत 85.83 सेंट प्रतिपाऊंडवर होते. सध्या देशातील दर दबावात असले तरी पुढील काळात दरवाढीसाठी पोषक स्थिती असल्याचं कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय. राज्यातील बाजारात सध्या मक्याची आवक वाढतीय. मात्र सध्या मक्याला हमीभावापेक्षा जास्त दर मिळतोय. रब्बीत मक्याचं क्षेत्र काहीसं जास्त दिसत असलं तरी खरीपातील उत्पादन घटल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय. त्यामुळे मक्याला सध्या 2050 ते 2,200 रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. पुढील काळात सध्याच्या दरात आवकेनुसार 200 रुपयांपर्यंत चढउतार राहू शकतात असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशात सध्या तुरीचे दर तेजीत आहेत. यंदा उत्पादन घटल्यानं दरवाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. सध्या अनेक बाजारांमध्ये नवी तूर विक्रीला येते, मात्र आवकेचं प्रमाण कमी आहे. तुरीच्या दरात सध्या क्विंटलमागे 100 रुपयांची चढउतार सुरूच आहेत. तर सरासरी दर पातळी 6,800 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान आहे. यंदा तुरीला सरासरी 7,000 ते 8,000 रुपये दरम्यान दर मिळू शकतो असा अंदाज कडधान्य बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. आता पाहूया आजची सर्वात महत्त्वाची बातमी. देशातील गहू दर कमी करण्यासाठी सरकारनं खुल्या बाजारात 30 लाख टन गहू विक्रीचा निर्णय घेतला. त्यापैकी सरकारनं विविध राज्यांमध्ये पहिल्या टप्प्यात जवळपास 24 लाख टन गहू विक्रीसाठी निविदा मागवल्या होत्या. 1 फेब्रुवारीला सरकारनं जवळपास 9 लाख टन गहू निविदांच्या माध्यमातून विकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गहू खरेदीसाठी 1,100 निविदा आल्या होत्या. 22 राज्यांमध्ये हा गहू विकला गेला. या लिलावात उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील केंद्रावर सर्वाधिक 2,950 रुपयानं गहू खरेदी करण्यात आला. वेगवेगळ्या राज्यांमध्ये 2,380 रुपयांपासून गहू खरेदी करण्यात आला. तर सरासरी किंमत 2,400 ते 2,600 रुपयांच्या दरम्यान होती. सरकारनं बाजारातील दर कमी करण्यासाठी गहू विक्री करण्याचा निर्णय घेतला. मात्र लिलावात भारतीय अन्न महामंडळाने जास्त दरात गहू विकला. खरीददारांना गहू बाजारात आणण्यासाठी वाहतूक आणि लॉजिस्टिकवरही खर्च करावा लागणार आहे. म्हणजेच गव्हाची किंमत वाढणार आहे. सध्या खुल्या बाजारात गव्हाला 2,700 ते 2,800 रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. गव्हाचे हे दर कायम राहू शकतात असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. या माहितीसोबत या बातमीसोबत तुर्तास इथेच थांबू. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या.